नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर, स्टॉक मार्केट ट्रेडर आणि ट्रेनर, तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आज पुन्हा एका नवीन गोष्टीवर आपण चर्चा करूया. मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की जसं मोठे मोठे काही उद्योगपती असतात, मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओज असतात, जसे की नारायण मूर्ती असतील, जेफ बेझोस असतील, त्याच्यानंतर इलॉन मस्क असतील, बिल गेट्स असतील किंवा इतर काही मोठमोठे उद्योगपती आहेत, ते बऱ्याच वेळेला पेपरमधून आपण ऐकतो की त्यांनी फक्त एका वर्षाचं 1 रुपया वेतन घेतलंय. मग तुम्हाला असा कधी प्रश्न पडतो का की अरे एवढं 1 रुपयाच वेतन घेईल, मग त्यांचं पुढच्या गोष्टी कशा काय होणार का? तर ॲक्च्युली जेवढा पण पैसा, जेवढी पण मोठी माणसं आहेत, त्यांना उलट अजून जास्त पैसा पाहिजे असतो. मग ही लोकं 1 रुपयामध्ये कसं काय मॅनेज करतात? परंतु लक्षात ठेवा, हा एक स्मार्ट पद्धतीने एक तरीका याच्यामध्ये कसं काय करतात एक लक्षात ठेवा. नॉर्मली जर तुम्हाला जी काही सॅलरी मिळते ती तुम्ही समजा असं समजू की मोठ्या लेवलला आहे, वर्षाला समजा 50-100 कोटी रुपये तुमची येणार आहे त्याच्यामध्ये एखाद्या सीईओला. आता होणार काय, तुम्ही जर समजा 100 कोटी रुपये घेतले किंवा अगदी मी 50 कोटी धरतो, तर याच्यावर मिनिमम 30% आणि छोटे मोठे सेल्स धरून तुम्हाला 32-33% टॅक्स पेड करावा लागतो. बरोबर आहे ना? यापेक्षा ही लोकं काय करतात, नावासाठी फक्त 1 रुपया सॅलरी घेतील आणि जो काही त्यांचं काही वेतन असेल ते शेअर्स स्वरूपात घेतात, म्हणजे कंपनीकडून त्या वर्षी डायरेक्ट शेअर्स ट्रान्सफर करून घेतात. याच्यामुळे फायदा काय होतो? पहिली गोष्ट काय होते, तर तुम्हाला कसलाही टॅक्स भरावा लागत नाही. दुसरी गोष्ट, त्या कंपनीच्या मध्ये तुमचे ऑटोमॅटिकली स्टेक्स वाढतात आणि अशा स्मार्ट पद्धतीने ही मोठी लोक स्वतःचा पोर्टफोलिओ अजून मोठा करून घेत असतात. आणि आपण फक्त एकच ऐकतो की अरे यांनी एका वर्षाचं फक्त 1 रुपया वेतन घेतलं, परंतु त्याच्या मागची स्टोरी खूप वेगळी असते. ते त्याच्यासाठी भरभक्कम कंपन्यांचे शेअर स्वतःच्या नावावर करून घेतात आणि याच्यामधून ते स्वतःचा प्रॉफिट करून घेतात, जसं की येणाऱ्या काळामधला डिव्हिडंड, बोनस आणि स्प्लिट, हे कितीतरी गुणोत्तर मोठं होत राहतं आणि त्या पगाराच्या पेक्षाही कितीतरी पटीने अधिक प्रॉफिटेबल होतं. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली मला? तुम्हाला खाली अशा 3 लोकांची नावं सांगायच्यात की ज्यांनी यावर्षी फक्त 1 रुपया वेतन घेतलंय. आणि व्हिडिओ आवडला तर आता नक्कीच लाईक करून सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.